सारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा. एक मर्यादा हे झालं तर लोकांनी सर चिंता केली, मलाही वाटत होतं की मदत होईल. हा 6 महिने विषय चालला, त्याला तिटके होते, त्यांनी दुर्लक्ष केलं. खरं म्हणजे त्यांनी केलंय की याला दुर्लक्ष करतायत. आपण नवीन आहात, तुम्ही कार्यक्षम आहात, तुम्ही लोकांच्या साठी मदत करणारा दुमत आहे, पण एक त्याचा विशिष्ट वेळ निकाल लागला पाहिजे. 15 दिवसांमध्ये आपण पुन्हा बसू, त्यावेळेला तुम्ही काय काय माहिती उपलब्ध करून देऊ शकाल हे बघा. नोटीस हा त्यावेळेचे भूसंपादनाचे रिसीट ते एक महत्त्वाचं आहे. आणि आता संपादित केली जाणारी जमीन, त्यावेळेला केली गेली जमीन, याचा सुद्धा कुठे ना कुठेतरी माहिती लोकांच्या समोर आली पाहिजे. गावन्याय एवढ्या तसंच आता त्या नोटिसा गेल्यात. आता काय सांगितलं की बाजूच्या शेतकऱ्यांना ज्यांची जाते त्यांना नाही नोटिसा, 100 मीटर पलीकडच्या नोटिसा, हा सुद्धा प्रकार काय, हा पण एकदा कळला गेला पाहिजे ना. रस्त्याच्या शेजारचे लोक म्हणतात माझं जातो, आमच्या विकासाला अजिबात विरोध नाही. आमचा विरोध फक्त एवढाच आहे की आमच्या शेतकऱ्यांची जमीन जाते, त्या शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटावा. यामध्ये 2 भाग आहेत प्रामुख्याने. इंदापूर तळा मांदाड या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचे काही मूलभूत प्रश्न आहेत. सरकारच्या वतीने अशी भूमिका मांडण्यात आली की या सगळ्या रस्त्यासाठी लागणारी जमीन ही 70-80 दशकाच्या आसपास संपादित झालेली आहे. आणि शेतकऱ्यांच्या माझा असा दावा आहे की अशापैकीच्या जमिनीच्या संपादनाचा मोबदला त्यावेळेला शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने दिला गेला नाही. 2013 भूसंपादनाचा नवीन कायदा आला, त्या नवीन कायद्याप्रमाणेच आम्हाला रक्कम त्या ठिकाणी मिळाली पाहिजे असं आम्हाला अपेक्षित आहेच. परंतु या सगळ्या रस्त्यालगतच्या जमिनीची पुनर्मोजणी हो, त्या कालावधीमध्ये संपादित केलेल्या जमिनीचे जे काही रेकॉर्ड्स असते ते रेकॉर्ड आता जनतेला आणि तिथल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले पाहिजेत अशी ठामपणाची मागणी आमची त्या ठिकाणी आहे. अनागोंदी कांदा कारभाराचा एक नमुना त्या ठिकाणी आला की रस्त्यालगत ज्यांची जमीन जाते आहे त्याला नोटिसा नाही, पण रस्त्यापासून 100 मीटर अंतरावरती ज्याच्या जमिनीचा दुरान्वय संबंध रस्त्यासाठी नाही त्याला मात्र नोटिसा त्या ठिकाणी दिल्या जातात. हा अनागोंदी कारभार आहे, जाणीवपूर्वक आहे, भ्रष्टाचार करण्याच्या हेतूनही आहे, हे सुद्धा तपासण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण आज आमच्या उपविभागीय अधिकारी जे नवीन आले आहेत कार्यक्षम आहेत, त्यांनी काही मुदत मागून घेतलेली आहे. 1-20 दिवसाची आम्ही त्यांना मुदत देतो आहोत आणि 8 सप्टेंबरला पुन्हा एकदा या ठिकाणी बसून प्रत्यक्षात जमीन ताब्यात घेतलेली, त्याचा दिला गेलेला मोबदला, त्या कालावधीमध्ये सह्या करणारी माणसं हयात असताना अंगठा टेकून त्यांचा का दाखवण्यात येतोय, इथे काही गंभीर आरोप झाले की आता अंगठा जो दाखवण्यात दिला जातोय तो अलीकडचा अंगठा आहे, 40 वर्षापूर्वीचा अंगठ्याची शाही आणि आताची शाही याच्यात तफावत आहे, ही गंभीर जी काही या ठिकाणी तक्रार केली गेलेली आहे ही तक्रार तर मी मुख्यमंत्र्यांपुढे नेऊन याची सुद्धा चौकशी करायला लावीन. पण या प्रश्नाच्या बाबतीमध्ये विकास आम्हाला हवा आहे, पण शेतकऱ्यांच्या मानेवरती पाय देऊन नाही, त्यांना सहकार्य आम्ही करू पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही त्याच्यातली एक भूमिका आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी मांडला की आज ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातली लोक शहराकडे रोजंदारीसाठी जात आहेत असा तुम्ही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, हा माझ्यासाठी अत्यंत गंभीर आहे. खरं माझी ही भूमिका राहिली, माझा तळा तालुका असेल, रोहा असेल, शिवधन असेल, मसा असेल, संबंध कोकण असेल, इतर रोजगाराची साधनं निर्माण झाली पाहिजे. आता रोजगाराची साधनं निर्माण करण्याचे वेगवेगळे पर्याय असतील. आता हा रस्ता बंदरासाठी जातो आहे तर पर्यटनाच्या आधारित आम्हाला काही उद्योग तयार करता येऊ शकतात का? पुण्यासारखी लेणी विकसित करून अधिक आम्हाला जागतिक स्तराचे पर्यटक आणता येऊ शकतील का? याच मातीमध्ये कष्ट करत इथल्या तरुणांना रोजगाराची साधनं आम्हाला काय निर्माण करता येऊ शकता येईल का? प्रदूषण विरहित आणखीन काय कारखानदारी आम्हाला आणता येऊ शकेल का? या सर्वच गोष्टीचा साकल्याने विचार आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये करावा लागेल. ग्रामीण भागांतून होणारं स्थलांतर हे आमच्या सर्वांच्यासाठी चिंताजनक आहे. तुम्ही तळा तालुक्यातली गोष्ट सांगितली, मी रोहा तालुक्यातली सुद्धा गोष्ट सांगू शकतो आहे, माझ्या स्वतःच्या गवळवाडी गावातली गोष्ट सांगू शकतो आहे की आता गावात 60-70 वयाच्या पलीकडच्या शिवाय कोणी तरुण त्या ठिकाणी नाही. ही गोष्ट आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे. इथला तरुण तो शिकतो आहे, सवरतो आहे, इंजिनियर होतो आहे,
डिप्लोमा घेतो आहे त्याला रोजगाराची साधनं आपल्याला कशापणे निर्माण करता येतील याचा भविष्यामध्ये वेध घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या 4 वर्षात दुर्दैवाने आम्हाला लाभलेले लोकप्रतिनिधी या सर्वच गोष्टीपासून दूर गेलेले आहेत. मनात आणलं असतं केंद्र सरकारचा प्रदूषण विरहित कुठलाही कारखाना आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये आणता आला असता, पण नाकर्तेपणाने काम करणारे राज्यकर्ते लाभले असल्यामुळेच आज स्थलांतराची वेळ ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या वरती आलेली आहे. त्याच्यावरती मात्र पुढच्या कालावधीमध्ये उपाय शोधण्याचं काम मी स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी करेन हे मला या निमित्ताने सांगायचं. दुसरा मुद्दा तो तुम्ही या ठिकाणी मांडलात की BSNL आणि हे ते याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी पत्र लिहीन आणि सरकारच्या बाबतीमध्ये नुकसान करत असेल तर त्याची सुद्धा योग्य ती भूमिका चौकशी केली गेली पाहिजे. ही मागणी आमची पुढच्या कालावधीमध्ये राहील. नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.